कहा है कि जो पटना में मीटिंग हुई वो 20 लाख करोड़ का जो भ्रष्टाचार उसके सारे जिम्मेदार है। अच्छी बात है कि प्रधानमंत्री ने देशवासियों के बारे में क्या बोलना चाहिए इसका एक नया नमूना देश के सामने रखा है। वहाँ जो मौजूद थे कि उसमें तमिलनाडु के मुख्यमंत्री हो या अन्य कुछ राज्य के मुख्यमंत्री थे, कई भूतपूर्व मुख्यमंत्री थे जिनके हाथ में स्टेट चलाने की जिम्मेदारी है और लोगों का समर्थन है, ऐसे साथियों के बारे में इस तरह का स्टेटमेंट करना कहाँ तक सुविधायक है इस बारे में प्रधानमंत्री ने सोचने की आवश्यकता है। मैं इससे ज़्यादा नहीं बोलना चाहता हूँ, मगर साथ साथ उन्होंने हम लोगों का भी उल्लेख किया है। एक इसमें शिखर बैंक का उल्लेख उन्होंने किया है, जहाँ तक शिखर बैंक महाराष्ट्र की है, मैं इस शिखर बैंक से कभी मेंबर नहीं था, आज भी नहीं है, और शिखर बैंक से कोई लोन या कुछ फाइनेंशियल कोऑपरेशन कभी हमने किया नहीं। इसलिए जिस संस्था में हम सदस्य ही नहीं, इस संस्था के बारे में कुछ इल्जाम लगाना कहाँ तक ठीक है, इस पर मैं कोई ज़्यादा भाषण नहीं करना था। और दूसरा कि उन्होंने किसी के बारे में कुछ बातें कही है, सिर्फ महाराष्ट्र गवर्नमेंट ने कितनी इन्वेस्टमेंट इस क्षेत्र में की वो देखने के बाद ही पता लगेगा कि वो जो कहा है वो सच बिल्कुल सच्चाई के आसपास नहीं है। मी स्वच्छ असं सांगितलं, त्यांनी जो उल्लेख केला त्याच्या तीन संस्थांचा उल्लेख केलेला आहे। एक शिखर बँक, त्या शिखर बँकमध्ये यापूर्वी चर्चा झाली होती, यापूर्वीसुद्धा हा मामला कोर्टात गेला होता आणि कोर्टात गेल्याच्या नंतर ही गोष्ट स्वच्छ झाली की मी त्या बँकेत सदस्यही नाही, मी त्या बँकेचा कधी लोन घेतले नाही आणि काही त्याच्याशी संबंध नाही, की एक गोष्ट। और दुसरी आता सोफिया कार त्यांचं नाव घ्यायचं तर काहीच कारण नाही, कारण अशा कसल्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्या नसतात हे साधारणतः बहुसंख्य लोकांना माहिती आहे। परंतु मोठ्या प्रमाणावर देशातले विरोधी पक्षाचे लोक एकत्र येतात, काही देशाच्या समस्या आहे याच्याबद्दलची चर्चा करतात, ही गोष्ट काही लोकांना पचत नाही, जायजेस होत नाही, त्यामुळे अशा प्रकारची विधानं केली जातात। यापेक्षा अधिक काही बोलण्याची आवश्यकता नाही, एवढं सांगतो, माझी फ्लाईट आहे। बीआरएसचे मुख्यमंत्री, तेलंगणाचे मुख्यमंत्रीच आहेत, भारत राष्ट्र समितीचे पक्षप्रमुख, ते काल पंढरपूरमध्ये आले, जवळपास 300 ते 500 गाड्यांचा ताफा घेऊन ते आलेले होते आणि आपल्याच पक्षाचे जुने उमेदवार होते पंढरपूरचे भगीरथ भालके, जेवण पंढरपूरमध्ये त्यांना ठेवलेले होते, एकीकडे वारी, त्यावरूनही टीका झाली आणि दुसरं पॉलिटिकल रायव्हलरी निर्माण करायचा प्रयत्न होता। एखादी व्यक्ती जर गेली त्याच्याशी फार चिंता करायची नसते, आणि भालकेंना आम्ही ज्या वेळेला विधानसभेला संधी दिली त्याच्यानंतर आमच्या लक्षात आलेली होती की आमची ही निवड चुकीची होती, पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित नाही। शेजारच्या राज्याचे मुख्यमंत्री इथं आले दर्शनाच्यासाठी तर त्याला हरकत घ्यायचं काही कारण नाही, परंतु जे काही त्या ठिकाणी दर्शन ते दाखवलं म्हणजे विठ्ठलाची पूजा हा एक भाग, आणि त्याशिवाय एक जबरदस्त ताकद ही दाखवण्याचा प्रयत्न, शेकडो गाड्या आणि बाकीच्या इतर गोष्टी ह्या थोड्याशा चिंताग्रस्त आहेत, वादग्रस्त आहेत,
याचा मी काही जाज होऊ इच्छित नाही, पण जे काही घडत आहे ते एक राज्या राज्यामध्ये सहकार्य वाढवण्याच्यासाठी गरज असतं तर मला आनंद झाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.